म्हणजे उद्धव ठाकरेजी वर एक प्रकारचा जादूटोणा केल्यासारखा प्रयोग झाला आणि त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले. सत्तेचं स्वप्न सोडून दिले पाहिजे जयंत पाटील साहेबांनी, सत्तेचं स्वप्न सोडून दिलं पाहिजे. आणि आजही ते स्वप्नामध्ये असतील, आजही सत्ता गेल्यासारखं त्यांना वाटतच नाहीये. आता त्यांनी बेमानीत तो सत्ता बनवण्याचा जो प्रयत्न होता आणि तो केला सक्सेसफुली, म्हणजे उद्धव ठाकरेजी वर एक प्रकारचा जादूटोणा केल्यासारखा प्रयोग झाला आणि त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले. आणि खास करून राष्ट्रवादीनेच जादूटोणा केला होता उद्धवजीवर, आणि म्हणून उद्धवजीचं थोडं त्या ठिकाणी माइंड डायव्हर्ट झालं आणि दरवाजे बंद करून पवार साहेबांकडे गेले. पण पुढं आता आम्ही इतके अलर्ट आहोत का आम्ही शिंदे आणि फडणवीस 200+ आणणार आहोत. जयंतरावांनी आता काळजी करू नये, जयंतराव आता तुमची सत्ता कधी देणार नाही महाराष्ट्रात. नाही उद्धवजी आता पूर्ण त्या पूर्ण फक्त त्यांनी आता संविधान स्वीकारायचं राहिलंय काँग्रेसचं, बाकी त्यांनी सारा स्वीकारलाय. नाही मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने की उद्धवजींनी केवळ आता काँग्रेसचं लिहिलेलं संविधान, काँग्रेस पक्ष स्थापन झाला, ज्या पक्षांनी सत्ता आल्यानंतर स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीने असं म्हटलं होतं, आता काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे विसर्जन केलं पाहिजे छत्रपती शिवाजी. पण मला वाटतं आता उद्धवजींना फक्त एकच राहिला शिल्लक शेवटचं, बाकी त्यांनी सर्व केलं 2.5 वर्षामध्ये. संविधान आता जे संविधान निवडणूक आयोगाकडे सादर करायचं आहे ते काँग्रेस पार्टीची डुप्लिकेट कॉपी काढून संविधान आपल्या पक्षाचं संविधान हे निवडणूक आयोगाकडे दिलं पाहिजे.